कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटली असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात शिथिलता देण्याची अधिसूचना जारी केली आहे। त्यामध्ये सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना सुरू करण्यासाठी सकाळी 7 ते दुपारी 4 असा कालावधी दिला आहे, तर शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद असणार आहेत। या 5 दिवसांमध्ये मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद असणार असून सार्वजनिक ठिकाणे अर्थात खुली मैदाने, फिरायला सायकलिंग सर्व दिवशी सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू असणार आहेत। सर्व प्रकारचे खेळ सर्व दिवशी सकाळी 5 ते 9 पर्यंत खुल्या मैदानात परवानगी असणार आहे। तसेच सर्व सार्वजनिक सांस्कृतिक करमणूक कार्यक्रम आणि मेळावे बंद असणार असून लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 25 लोकांच्या उपस्थितीला तर अंतयात्रा विधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांना परवानगी असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सभा, बैठका, निवडणुका यासाठी सभागृहाच्या 50% बैठक जेमतेम पर्यंत मर्यादित असणार आहेत। व्यायामशाळा, केश कर्तनालय, दुकाने, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर हे सर्व दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत 50% क्षमतेने सुरू राहतील। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्व दिवशी 50% क्षमतेसह सुरू असणार असून त्यामध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही। बांधकाम सर्व दिवशी ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशी बांधकामे पूर्ण वेळ किंवा कामगारांनी सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहतील। 4 नंतर काम बंद करून कामगारांना जावे लागणार आहे।